नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव मॅथ्स मराठी आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मी महेंद्र घरे सर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. गेल्या अनेक दिवसांपासून परीक्षा ज्या आहेत त्या परीक्षांच्या तारखा घोषित झालेल्या आहेत. 29 एप्रिलपासून आत्ता 10वीची आणि 23 एप्रिलपासून आत्ता 12वीची परीक्षा सुरू होणार आहे. आणि या पार्श्वभूमीवर बऱ्याचशा काही विद्यार्थ्यांनीसुद्धा आंदोलनंसुद्धा सुरू केले, कारण बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं असं मत आहे की वर्षभर शिक्षण जे आहे ते ऑनलाईन राहिलं, मग परीक्षा ऑफलाईन का, परीक्षासुद्धा तुम्ही ऑनलाईन का घेत नाही, परीक्षा ऑनलाईन घ्याव्या, अशा प्रकारे आंदोलन आणि निदर्शनं आपले विद्यार्थी वर्ग किंवा काही लोकं करत आहेत गेल्या काही दिवसांपासून. तर या पार्श्वभूमीवर आपल्या डॉक्टर वसंत काळपांडे जे शिक्षण तज्ज्ञ आहेत, ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ आणि महाराष्ट्राचे माजी शिक्षण संचालक आहेत, त्यांनी आपलं मत लोकसत्ता या पेपरला व्यक्त केलेलं आहे. लोकसत्ता पेपरला त्यांचा लेख आलेला आहे, या ठिकाणी तुम्ही बघू शकताय की ऑनलाईन ऑफलाईन जे शिक्षण आहे या ठिकाणी दिले बघा, ऑफलाईन परीक्षाच विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या, ऑफलाईन परीक्षाच विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत असं त्यांचं मत आहे. तर सविस्तर आपण जाणून घेऊयात असं ते काय म्हणाले की बाबा ऑनलाईनपेक्षा ऑफलाईन परीक्षाच का महत्त्वाचे आहेत, ते त्यांचं मत आता या ठिकाणी त्यांनी कशाप्रकारे व्यक्त केलेलं आहे ते आपण समजून घेणार आहोत. खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ आहेत मित्रांनो तुमच्यासाठी, परंतु तुमचंसुद्धा मत खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला काय वाटतं आहे, परीक्षा ऑनलाईन घ्यावा का ऑफलाईन? तर तुमचं मत जर नोंदवायचं असेल तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी एक लिंक दिले, त्या लिंकवर जाऊन आपल्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही तुमचं मत नोंदवा की परीक्षा ऑनलाईन व्हाव्यात की ऑफलाईन व्हाव्यात, तुम्हाला काय वाटतं तुमचं मत ते नोंदवा. आणि येत्या काही दिवसानंतर जास्तीत जास्त मतं आल्यानंतर किती टक्के मुलांना वाटते परीक्षा ऑनलाईन व्हाव्या आणि किती टक्के मुलांना वाटते ऑफलाईन व्हाव्या, तो आकडा जो आहे तो आपण सादर करूयात. तर तत्पूर्वी आपण आता बघूयात की डॉक्टर वसंत काळपांडे हे असं का म्हणतात की ऑनलाईन शिक्षण, ऑनलाईन परीक्षापेक्षा ऑफलाईन परीक्षाच का महत्त्वाचे आहेत. बघा मित्रांनो, या लेखामध्ये त्यांनी सुरुवातीला असं सांगितलं आहे की राज्यमंडळाने नेहमीपेक्षा वेगळ्या अशा विद्यार्थी केंद्रीय उपाययोजना केलेल्या आहेत यावर्षी, कारण कोविडच्या सिच्युएशनमुळे बरेच वर्षभर काही ठिकाणी शाळा सुरू नाही झाल्या. खूप कमी काळ आता 9वी 10वीचे वर्ग जे आहे ते सुरू झाले, 11वी 12वीचे वर्ग सुरू झाले कमी काळामध्ये. तर बोर्डाच्या परीक्षेच्या अनुषंगाने काही विद्यार्थी केंद्रीय सुद्धा उपाययोजना केलेल्या आहेत, जाहीर केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये पहिली गोष्ट आहे की शाळा तिथे परीक्षा केंद्र, म्हणजे तुमच्या प्रत्येक शाळेमध्ये परीक्षा केंद्र असू शकतं. तुम्ही ज्या शाळेमध्ये शिकत आहात तिथं परीक्षा केंद्र असणार आहे. पेपरसाठी ज्यादा वेळ वाढून दिलेला आहेत. अंतर्गत मूल्यमापनाचं स्वरूप बदललं आहे, जिथं तुमच्या प्रॅक्टिकल परीक्षा व्हायच्या त्याऐवजी गृहपाठच देण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर विशेष परीक्षेचं सुद्धा आयोजन करण्यात आलेलं आहे. समजा ह्या परीक्षेमध्ये जर कोविडच्या कारणास्तव कोविड पॉझिटिव्ह आढळल्यामुळे काही विद्यार्थ्यांना परीक्षा देता नाही आली तर पुढच्या जूनमध्ये तो विद्यार्थी परीक्षा देऊ शकतो, कारण जूनमध्ये सुद्धा अशा विद्यार्थ्यांसाठी जी परीक्षा आहे एक्स्ट्रा ती आयोजित करण्यात आलेली आहे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहे. आणि त्याचबरोबर असं आणखी दोन मतं या ठिकाणी व्यक्त केलेली आहेत. पहिलं त्यांनी असं सांगितलं आहे की राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेने दूरदर्शनवर ज्ञानगंगा कार्यक्रम आयोजित केला आणि त्या कार्यक्रमामार्फत 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन असे लेक्चर्स घेतले होते, तासिका घेतल्या होत्या. पण त्या तासिका ज्या आहेत 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी बघितलं तर त्या इंग्लिश मिडियमच्याच होत्या, मराठी माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी अजून तासिका नव्हत्या, असंही माझं मत आहे. पण पुढचा मुद्दा त्यांनी सांगितलं आहे की 10वी आणि 12वीच्या प्रश्नपेढ्या, 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी काही प्रश्नपेढ्या आहेत त्यासुद्धा वेबसाईटवरती अपलोड केलेल्या आहेत राज्यमंडळाच्या, असंसुद्धा त्यांनी सांगितलं आहे. आणि पुढे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा डॉक्टर वसंत काळपांडे सांगतात की परीक्षा ऑफलाईन का घ्यावी, ऑनलाईन का घेऊ नये. ओके, आणि याच्या अगोदर त्यांनी आणखी एक महत्त्वाचं मत ते व्यक्त करतात की ते काय म्हणतात की बाबा कोरोना काळात शाळा बंद ठेवल्या किंवा सुरू ठेवल्या तरीसुद्धा धोके आहेत. शाळा सुरू ठेवल्या कोविड होण्याचा धोका, आरोग्याच्या दृष्टिकोनातून धोका, शाळा बंद ठेवल्या तर शैक्षणिक धोका आहे, मुलांच्या एज्युकेशनमध्ये गॅप पडेल आणि त्याच्यामुळे खूप मोठ्या भविष्यामध्ये खूप त्याचे वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतील. परंतु शाळा बंद ठेवल्यामुळे होणारे धोके कित्येक पटीने जास्त आहेत असे मत युनिसेफने, असं युनिसेफने म्हटलेलं आहे, युनिसेफ जागतिक संघटनेने म्हटलेलं आहे की शाळा बंद ठेवणे हे सगळ्यात जास्त घातक आणि सगळ्यात जास्त धोक्याचं आहे, असंसुद्धा निवेदन, असंसुद्धा वक्तव्य या ठिकाणी केलेलं आहे, असंसुद्धा मत डॉक्टर काळपांडे यांनी मांडलेलं आहे. आणि शेवटी मांडतात की ते ऑफलाईनपेक्षा ऑनलाईनपेक्षा ऑफलाईन परीक्षा घेणं का योग्य आणि ऑनलाईन परीक्षा घेतल्यामुळे काय समस्या येऊ शकतात ते सांगताना पहिला मुद्दा ते म्हणतात की काही मुठभर लोकांनाच असं वाटतंय की परीक्षा जी आहे ती ऑनलाईन व्हावी असं ते म्हणतात या लेखामध्ये. दुसरा मुद्दा ते म्हणतात की विद्यापीठ परीक्षांचा अनुभव जो आहे तो खूप वाईट आहे आणि खूप असमाधानकारक आहे, कारण या अगोदर विद्यार्थी या अगोदर ज्या विद्यापीठांच्या परीक्षा आहेत लास्ट इयरच्या वगैरे आपण म्हणतो ना परीक्षा, फर्स्ट इयर, सेकंड इयर, लास्ट इयर, 15वीपर्यंतच्या वगैरे, पुढच्या ज्या सगळ्या विद्यापीठाच्या ज्या मोठ्या वर्गात
वर्गांच्या परीक्षा आहे कॉलेजच्या मुलांच्या, त्या घेतल्या असताना खूप वाईट अनुभव आला, खूप असमाधानकारक अनुभव आला, खूप मोठा संघर्ष करावा लागला त्या परीक्षा घेत असताना, खूप तांत्रिक अडचणी आल्या असाव्यात असं त्यांचं मत आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांची संख्या जर पाहिली तर ती खूप मोठी आहे. महाराष्ट्रामध्ये 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांच्या संख्येचा आकडा जर बघितला तर तो 30 लाखाच्या आसपास आहे. त्याच्यामुळे एवढ्या मोठ्या वर्गाच्या मुलांसाठी ऑनलाईन परीक्षा घेणं हे खूप मोठं एक आपल्या समोर एक खूप मोठं ध्येय असू शकतं किंवा खूप मोठं काम आहे, त्यामुळे ते खूप कठीण दिसतं असं त्यांचं मत आहे. त्यानंतर या परीक्षा ज्या आहेत ऑनलाईन परीक्षा ज्यावेळेस आपण घेतो त्या ऑनलाईन परीक्षा खूप मोठ्या प्रमाणात खर्चिक असतात असंसुद्धा त्या या ठिकाणी ते म्हणतात. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं पुढे म्हणतात की बाबा ऑनलाईन परीक्षेचा निर्णय घेण्यापूर्वी जर आपल्याला ऑनलाईन परीक्षा घ्यायची झाली तर ऑनलाईन परीक्षेचा निर्णय घेण्यापूर्वी सखोल अभ्यास काटेकोरपण नियोजन करावं लागतं, सखोल अभ्यास लागतो आहे आणि त्याचबरोबर भरपूर पूर्वतयारीची गरज असते आणि ऑनलाईन परीक्षेसाठी ही वेळ नक्कीच नव्हती असं त्यांचं मत आहे. आता त्यांचं मत ठीक आहे, त्यांनी त्यांची मतं मांडलेली आहे, परंतु तुम्हाला काय वाटतं की परीक्षा ऑनलाईन व्हावी की ऑफलाईन व्हावी या संदर्भात तुमचं जे मत आहे या व्हिडिओच्या खाली मी लिंक दिली, आपल्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही तुमचं मत नोंदवू शकताय. आता मला काय वाटतं आजच्या सिच्युएशनमध्ये परीक्षा ऑनलाईन व्हावी की ऑफलाईन व्हावी ते मत बाजूला राहू द्या, पण होऊ शकते का ऑनलाईन परीक्षा की ऑफलाईनच होणार या संदर्भात मला असं वाटतं आहे की परीक्षा ज्या आहेत त्या ऑफलाईनच होणार आहे, कारण मागेच आपल्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं की बोर्डाची जी परीक्षा आहे ती ऑनलाईन होणं अशक्य आहे, ती ऑफलाईनच परीक्षा होणार आणि तुमच्या शाळेमध्येच परीक्षा होणार. परंतु ज्या शाळांमध्ये परीक्षा झाली नाही त्या शाळांमध्ये किंवा ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा देता आली नाही काही कारणास्तव तर ते विद्यार्थी जूनमध्ये परीक्षा देऊ शकतात. आणि ऑनलाईन परीक्षा घेतल्यामुळे आणखी एक मोठा प्रॉब्लेम असा होऊ शकतो की 30 लाख विद्यार्थी संख्या तर खूपच मोठी आहे, परंतु त्याचबरोबर आणखी एक सिच्युएशन अशी आहे की ग्रामीण भागामधल्या विद्यार्थ्यांपर्यंत रेंज मिळणं थोडंसं कठीण जाऊ शकतं. शेवटी निर्णय जर घ्यायचा असेल तर तो बोर्ड घेईल आणि किंवा शिक्षण मंडळ घेईल, आपण फक्त बाकी तर वर्तवू शकतो, आपण फक्त पुढे त्यांना आव्हान करू शकतो किंवा आपण मागणी करू शकतो, आपण आंदोलन करू शकतो, पण निर्णय घेणं हे बोर्डाच्या हातात आहे शेवटी. ओके, तर आज जी चर्चा झाली नक्कीच तुम्हाला आवडली असेल. तर आज लोकसत्ताला एक लेख आला होता त्यांचा डॉक्टर वसंत काळपांडे यांचा की जे खूप मोठे ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ आहेत आणि त्याचबरोबर महाराष्ट्राचे माजी शिक्षण संचालक होते आणि त्यांचं मतसुद्धा या ठिकाणी खूप महत्त्वाचं आहे. या वृत्तपत्राच्या अनुषंगाने जर आपण बघितलं तर मोठं वृत्तपत्र आहे, त्यामध्ये हा लेख आला होता आणि तुमच्याशी शेअर करावा असा वाटला म्हणून मी शेअर केला. पण तुम्हाला काय वाटतं आहे, तुमचं मत काय आहे, ते मत जर तुम्हाला नोंदवायचं असेल परीक्षा ऑनलाईन व्हाव्या की ऑफलाईन कमेंट्स बॉक्समध्ये तर नोंदवू शकता, पण या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी एक लिंक दिले, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आपल्या वेबसाईटवरती गेला तर तुम्ही तुमचं मत नोंदवू शकता. ओके, तर मित्रांनो तुम्ही सर्वांनी ही व्हिडिओ पूर्ण बघितली त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचा मनापासून आभारी आहे. तर प्लीज जर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, नवीन जर असाल तर आपला क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी हा चॅनल सबस्क्राईब करा आणि नुसतं सबस्क्राईब नका करू, त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा आणि नुसतंच बेलचं बटन नका दाबू, त्याच्या बाजूला ऑल नोटिफिकेशन जे आहे त्या ऑल नोटिफिकेशनवरती तुम्ही क्लिक करायला विसरू नका. ओके, तर आजच्यासाठी इथेच थांबूयात, पुन्हा एकदा भेटूयात नवीन व्हिडिओसह नवीन दिवशी. ओके, धन्यवाद.